तालाव फुटला कात्रज तलाव फुटला तलाव जो फुटने की व्यवस्था मैं काल सांगितलं
कात्रज जाताना वाहनाला साहेब ते शोधून बांधलेलं आहे, पुणे महानगरपालिकेने बांधलेलं नाही आहे. त्यामुळे जशा पुणे महानगरपालिकेने त्या छोटं छोटं पापूर राहत आलं की वाहून जातात, तसं ते काय करावं वाहून जाणार नाही आहे. मग त्याची परिस्थिती आता चांगली आहे कारण तिथून दोन्ही बाजूनी पाणी सोडल्यामुळं ते पाणी सगळं आता रस्त्यावरती आलेलं आहे. एकच लाईन जी चॉकअप झाली ती जर पूर्णपणे वाहणारी असती तर कदाचित उद्या पुणे महानगरपालिकेचे लोक येतील का नाही मला पण माहीत नाही, कारण मी आता इथं फक्त एकच येणार म्हणून जो महानगरपालिकेचा आमच्या वॉर्ड ऑफिसर जी सी डी ओ तो सुद्धा राहायला येऊन वाढला होता. तोपर्यंत माझं जी सी डी ओ माझे जी सी डी काम केले, आता केदारच्या जी सी डीचं पण काम चालू आहे. एक धनकवडी वॉर्ड ऑफिसर जी सी डी आणि एक कर्मचारी याच्या व्यतिरिक्त इथं लोक सांगू शकतील की महानगरपालिकेचा कुठलाही कामगार कुठलाही अधिकारी आज या ठिकाणी आलेला नाही आहे. याच्यामध्ये प्रिकॉशन घेणं म्हणजे एक वर्ष झालं, एक वर्षानंतरनं सुद्धा ह्या गोष्टींकडे अजूनही तितक्या गांभीर्याने पाहिलं जात नाही. जर नागरी वस्तीच्या बाजूला भिंत झाली असती ज्या प्रिकॉशन घ्यायला लावल्या होत्या त्या प्रिकॉशन घेतल्या असत्या. मला वाटतं की ज्या ह्या पुलाच्या खाली जिथं आपण आत्ता उभं आहे त्या पुलाच्या खाली मी वारंवार मी फेसबुक लाईव्ह केले होते, मी फोटो टाकले होते. तिथं 1200 mm एक लाईन आहे पाण्याची ह्या पुलाच्या खाली, त्याच्यामुळं फक्त हार्डली 1 ते 1.5 फुटाचा असा छोटासा भाग आहे ज्याच्यातलं पाणी जाऊ शकतं. बाकी पाणी जायला करा दुसरा कुठलाच मार्ग नाही. ती लाईन वर्षभरापासून मी दाखवते पण वर्षभरापासून आजपर्यंत ती लाईन शिफ्ट झाली नाही. त्यामुळं आजचा हा एवढा पुराचा नाही तर जे तलावाला आता वढायला जे पाणी दिसतं हे पाणी 0% पाणी असतं. महानगरपालिका आजसुद्धा लाईन टाकायची बदलायची सगळ्यांना मान्य आहे. व्हिजिट झाल्या अगदी सगळ्या खातेप्रमुखांच्या व्हिजिट झाल्या, रोडच्या झाल्या, पाणी पुरवठ्याच्या झाल्या, ड्रेनेजच्या झाल्या, सगळ्या खातेप्रमुखांनी येऊन पाहिलं. सगळ्यांना कळतं आहे दिसतंय की हा प्रॉब्लेम होऊ शकतो, परंतु आजपर्यंत कुणीही त्याच्याकडे गांभीर्याने घेतलं नाही. त्याचं लाईन करताना आपण चेअरवरती गेले असते आत्तापर्यंत, मग 5-6 महिन्यापासून कसं मी उघडतो तर मला वाटतं की आत्ता जो हा इथं प्रॉब्लेम थोड्या प्रमाणात उद्भवला आहे हा 100% उद्भवला नसता शेखर गायकवाड साहेब होते, मुरली अण्णामोहन यांना सुद्धा दाखवलं होतं, गायकवाड साहेबांना पण दाखवलं होतं, परंतु का धीरेने तो विषय घेतला नाही. म्हणून आज एवढं का होईना पाणी तुंबलं. मागच्या वर्षभराचा जर अंदाज घेऊन जर काही गोष्टी केल्या असत्या तर हे पाणी जेवढं आता तुंबलं हे पाणी 100% तुंबलं नसतं. म्हणजे एकंदर ज्या गोष्टी सांगितल्या जातात त्याचं प्रिकॉशन घ्यायला पाहिजे, त्याचं प्रिकॉशन नेमकं पालिकेकडनं घेतलं जात नाही. आणि आम्ही 200 कोटीचं टेंडर लावलं आणि 300 कोटीचं टेंडर लावलं, 200-300 कोटीच्या टेंडरची आवश्यकता नव्हती कात्रजला. जर फक्त एकच लाईन ती पण मला वाटतं हार्डली 50 ते 60 फूट आहे, 50 ते 60 फूट म्हणण्यापेक्षा मला वाटतं 100-150 फूट लाईन असेल. 100-150 फूट लाईन जी ह्या पुलाखाली ती लाईन जर फक्त शिफ्ट केली असती वरतून तर आजचा ही परिस्थिती बोलतं की वर्षभरापासून चालतो. अजून सुद्धा जर पालिका त्याच्यामध्ये लक्ष घालून काम करणार नसेल तर मला वाटतं मग नक्की काय चाललं आहे. लोकांच्या जीवाशी खेळण्याचं काम पुणे महानगरपालिका मागच्या वर्षीपासून आजपर्यंत करते आहे. आता शेवटी इथं कुणीच नाही आहे, नागरिकच माझ्याबरोबर आहेत आणि नागरिकांच्या वतीने आम्हाला जेवढ्या काय प्रिकॉशन घ्यायच्या म्हणजे कालच्याला पण पाहिलं असेल की निकाळ्यावरती पाणी सोडणारे सुद्धा नागरिकच होते. तिथं सुद्धा महानगरपालिकेचा कुणीच कर्मचारी नव्हता, तिथेसुद्धा राकेश बोराडे पाणी सोडत होता, आजसुद्धा राकेश बोराडेच पाणी सोडायला आहे. आणि आता इथेसुद्धा महानगरपालिकेचे जे काही कर्मचारी नाही आहे कात्र किंवा सरपंच सगळे कार्यकर्ते आहेत आणि त्यांच्याच माध्यमातून इथं या आता 2 PHP पाडून पाणी सोडायचं काम झालेलं आहे. तेव्हा माझे फक्त फक्त आता एवढंच काळजी घेणं गरजेचं आहे. सगळ्या गोष्टी तर आपण होल्ड करतो आहे पण रात्रीतलं जर पाऊस वाढला तर जी लोक वढ्याच्याकडेला आहेत त्यांनी थोडी काळजी घ्यावी. कात्रजवरील वसंतमधल्या नागरिकांना मानल्या वाटत की आत्ताच्या घडीला किंवा अजूनही किती मोठा पाऊस झाला तर जी मागच्या वर्षी भीती होती ती भीती आहे असं काही नाही आहे. कारण आत्ता भिंत नाही आहे, भिंत तोडलेली आहे, त्यामुळे पाणी जे साचत होतं ते साचणार नाही आहे. तुम्ही निघून जायला मार्ग मोकळा आहे.